शंभर तुटून बनते तिथे जायचे, त्याचे पाय चेपायचे, सगळं करायचे. पण 100 किलोमीटर वरील जो शापूर वालचंद आहे तिथे यांना येता येत नाही. आणि तिथे पालक मंत्री सुद्धा इथं आम्ही आलेलं की कोणी फिरत नाही, की 4-5 दिवसामध्ये जिल्हाधिकारी इथे आले नाही. म्हणजे यांचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे. म्हणजे ते माणसं आहेत आणि आम्ही माणसं आहेत, आम्ही जगावला वाटता. प्रत्येक वेळेस आम्हाला फक्त गृहित धरले जाते आणि हे गृहित धरले जाते. मी मानते की भारतची प्रकृती नाजूक होऊ शकते, सगळं मान्य आहे. पण ना म्हणाले सरकारला की अजून एकही जणांनी त्याची दखल घेतली नाहीये. म्हणजे अजूनही अभिजित कुत्र्याची नागरिक मिळणार असेल त्याचं कुठेतरी आपणही थांबवलं पाहिजे. आपणही अग्रेसिव्ह होऊन कुठेतरी याचा प्रत्येक वेळेस निषेध केला पाहिजे. मी सकाळी मानसेदारांना तहसील कार्यालयामध्ये आवाहन केलं, या सरकारचा निषेध करायचा असेल अजूनही दखल घेतली नाही म्हणून करत सगळ्यांनी मुंडण करून सरकारला. कारण की आपली मीडिया स्ट्रॉंग आहे, आपला प्रत्येक पत्रकार आपल्या पाठीशी आहे आणि आपला प्रत्येक पत्रकाराची जी बातमी लागेल तुमच्या मुंडणाची ती बातमी वरपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सरकारमधले सगळे धावत आले पाहिजेत. म्हणजे किती लॉबी असावी माणसाची. तुमचं मराठा समाजाचा माणूस उपस्थित होतो, तुम्ही तिथे धावत जाता 10-11 वेळा आणि आमच्या एबीसी समाजाचा माणूस उपस्थित बसतो तिथे तुम्ही एक फेरी मारत नाही. हे आपण कुठेही कधी कदापि सहन करायची नाही आणि असं चालू द्यायचं नाही. एवढं माझं तुम्हाला सगळ्यांना नम्र आवाहन आहे. धन्यवाद. मरण उपोषण चालले आज कुठल्याही पद्धतीने काही नाही, अन्न वगैरे सेवन केलं नाहीये, प्रकृती खालावत चाललेली आहे. शासनाला कुठल्याही पद्धतीने आजही त्याला काही वाटत नाही की आपण बऱ्याचदा बघायला जावं किंवा काही आपल्याच्या मागण्या आहेत त्या बघायला जाव्यात किंवा काय मागण्या ते विचारायला जावं. म्हणजे एवढं शासन हे निघालग्रस्त झालेलं आहे. आमच्या पालकमंत्र्यांना पालकमंत्री कुठे असं शोधा लागणार आहे. शेतकऱ्यांचा मध्ये प्रश्न असा, अवकाळी पाऊस पडला तर पालकमंत्री कुठे आहेत, त्यांना कुठलीही काळजी नाही. म्हणजे आपल्या पाल्याची काही काळजी नसलेले पालकमंत्री तर आपल्याकडे आहेत. आमच्याकडे आमचा शेतकरी बांधव ओबीसी बांधव आज 4 दिवस अन्न पाण्यावाचून इथे तडफडत अक्षरशः. त्याच्या डोळे खालावत, डोळ्यांची अवस्था काय, त्याच्या शरीराची अवस्था काय, हे बघण्यासाठी देखील सरकारला जाग येत नाही. आमच्या ओबीसीच्या मागण्या एवढ्याच आहेत ज्या आमच्या संविधानिक आहेत त्या आम्हाला मिळाव्यात आणि त्या मिळवण्यासाठी आपत्तीत लावण्यासाठी आमचे हक्क आणि अधिकार यासाठी आमचे उपोषण आहेत. आज भरत इथे उपोषणावर बसला मात्र असं कारण आहे की आज जरंगे पाटलांनी असंविधानिक विधानाची स्टेटमेंट चालू ठेवलेली आहे की आम्हाला घुसखोरी आज आम्हाला ओबीसी मध्ये येऊन म्हणजे कुंभी प्रमाणपत्र देऊन इथं की मागच्या दारातून इकडे घुसखोरी चालू आहे ही थांबवावी. आणि यासाठी आमचे सर्व माणसं सर्व ओबीसी बांधव हे लढा देत आहेत. आज माननीय विश्वनाथजी पाटील सर हे देखील आज गेल्या कित्येक वर्ष शेतकऱ्यांसाठी वाढतायत, आज ओबीसी बांधवांसाठी वाढतात. माननीय प्रकाशजी भांगरे सर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्ही कित्येक दिवस आज 2-3 वर्ष असा झाला की वेळोवेळी आम्हाला तिथे जावं लागतं. आज हा जो निर्णय घेण्याची जी पाळी आलेली आहे ती कुठेतरी गोंधळ स्वरूप येत आहे. कारण की कुणीतरी आमच्यावर काहीतरी लागतंय आणि मग आमचा हक्क अधिकार आम्हाला अबाधित ठेवण्यासाठी आम्हाला करावं लागत आहे. अतिशय चुकीच्या गोष्टी होत आहेत. गेल्या या 1-2 वर्षामध्ये आम्हाला पाहायला मिळतं म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्तव्यापासून तुम्ही बाजूला आहात. जे काही आम्हाला सामान्य माणसाला देण्यापासून तुम्ही वंचित ठेवतात आणि तुम्ही नाहक आम्हाला भांडण करण्यासाठी काहीतरी प्रवृत्त करतात. म्हणजे आज ओबीसी आणि मराठा हा भांडण लावून तुम्ही एक मजा बघण्याचं एक सूत्र तुम्ही चालू ठेवलेलं आहे. जे तुम्हाला संविधानिक मार्गाने मिळवायचं आहे ते मिळवायला पाहिजे, परंतु ते तुम्ही मिळू पाहत नाहीये. तर आमच्यामध्ये भांडण लावून तुम्हाला काहीतरी दहा तुमची शिजवायचा तुमचा हा प्रयत्न आहे. येणाऱ्या निवडणुका आता जवळ येत आहेत, पण हा ओबीसी बांधव आता शांत बसणार नाही. कारण माझा जिल्ह्याचा जो काही मंत्री आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत, परंतु त्यांना माहित नाही की ते जो मतदार आहे तो 80% मतदार हा ओबीसी. उद्या त्यांना भविष्यात पुन्हा मुख्यमंत्री व्हायचा असेल, उद्या त्यांना पुन्हा आमदार व्हायचा असेल, उद्या त्यांचे जे काही आमदार त्यांना निवडून आणायचे असतील, तर त्यांना एवढं नक्की करावं लागेल की इथे राहणारा बांधव हा आमचा आग्री आहे, कुंभी आहे, तेली आहे, माळी आहे, साळी आहे, कुंभार आहे, सुतार आहे. हा तुमचा काही मराठा नाहीये की तुम्हाला मतदान पूर्ण करणार आणि तुमचे आमदार निवडून आणणार आहे. एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. आज जी भरभर भिंतील ती भरभर भिंतील नाही, ती आमच्या ओबीसी बांधवावर भिंतील. आमच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्यात तुमचं
प्रयत्न आहे हा कदापि आम्ही सहन करणार नाही. आज आमचे नेते मंडळी आज सर्व ठिकाणी जे महाराष्ट्रातून येतात भरतला बघण्यासाठी, याचा अर्थ तुम्ही चूप बसलं आम्ही समजू नका. आता हा आक्रोश आंदोलन जोरात होणार आहे, उद्याच्या दिवशी आमचा शापूर तालुका पूर्ण बंद राहणार आहे. आणि याच वेळ आज जे भिवंडी वाडा विक्रमगड कल्याण जे ज्या ठिकाणी आमची माणसं इथं येत आहेत त्यांचं सर्वांचं असं मत आहे की आज तुम्ही उद्या शापूर ते बंद करत असाल तर उद्या भविष्य आमचं भिवंडी राहणार बंद, कल्याण राहणार बंद, म्हणजे पूर्ण ठाणे जिल्हा बंद होईल असं नको व्हायला, पूर्ण महाराष्ट्र बंद व्हायला वेळ लागणार नाही. तुम्हाला जर शांततेने आमचं सगळं काही आंदोलन पाहायचं असेल आणि आमचं मागणं पूर्ण करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीचा कुठेतरी विचार करावा, अन्यथा हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही. आज या परिस्थितीला तुम्ही आम्हाला आणून ठेवलं ही कुठेतरी तुम्हाला थांबवावी लागेल, अन्यथा आंदोलन चिकळलं तर सर्वस्व जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची राहील. मी आजच इथे सांगतो का उद्याचं आंदोलन हे जोरात होणार आहे आणि याच्यानंतर तुम्ही वाट पाहण्याची पाहिजे येऊ नका देऊ नका, कारण आमचं आता ओबीसी बंद हा फेटलेला आहे. एवढंच मी बोलतोय की उद्याचं आंदोलन बघितल्यानंतर पुढचं आंदोलन चिघळल्याशिवाय राहणार नाही. रास्ता रोको आणि जनवाहिनी ही बंद केल्याशिवाय आज तुम्हाला कुठेला निवंड ठेवायचा असेल तर आमची जनवाहिनी भाषा दानसा बोलताना ही शापूर तालुक्यातून जाते एवढं लक्षात ठेवा. उद्या ही जर बंद झाली तर तुम्हाला तडपावरून जीव दिल्याशिवाय तुम्हाला पर्याय राहणार नाही. आमच्या शापूर आहे तुम्ही अवलंब आहेत, तुम्ही शापूर काय आहे तुम्हाला नवीन भविष्यात दिसूनच येईल. त्यामुळे भरतच्या ह्या मागण्या ज्या आहेत ज्या आमच्या ओबीसीच्या मागण्या आहेत मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी सहभागी येऊन भेट द्यावी आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करावी हीच मी त्या विनंती त्यांना करीन आणि आमच्या हक्क आभारी राहण्यासाठी त्यांनी ते प्रयत्न करावे. धन्यवाद.